तर बघा मित्रांनो, आज आपण एक छानसा मजेशीर ज्यामध्ये आपल्याला डोकं वापरायचं आहे असा एक खेळ खेळणार आहोत. तर हा खेळ कशाप्रकारे खेळायचा आहे त्याचं मी तुम्हाला नियम सांगतो. तर बघा, इथे आपण एक बाण तयार केलेला आहे, बरोबर. तर या बाणाचं काय करायचं आहे, तुम्हाला दिशा चेंज करायची आहे, दिशा तुम्हाला बदलायची आहे. दिशा आता सध्या कुठे आहे, या दिशेला आहे, पूर्वेकडे आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ती पश्चिमेकडे दिशा करायची आहे. परंतु तुम्हाला या काठ्यापैकी 3 काठ्या फक्त तुम्ही उचलू शकता. कंडिशन काय आहे, तर 3च वेळा तुम्ही काठ्या उचलू शकता. 3 वेळा उचलून तुम्हाला याचं काय करायचं आहे, दिशा तुम्हाला बदलायची आहे. तर चला तर मग आता बघूया आपण की तुमच्यापैकी कोण तुमचं डोकं वापरणार आहे आणि कोण हा गेम जिंकणार आहे. सुरुवात करायची, चला ओळीमध्ये या सर्वांनी. हा चला, चल ओम कर. तीनच काठ्या उचलायच्या आहेत बरं का. आता 3 काठ्या त्यांना उचलल्या आहेत, बाणाची दिशासुद्धा चेंज झालेली आहे. पण तिकडलं आता इकडलं जसं होतं तसं तिकडे झालं पाहिजे नव्हतं. झालंय का? नाही. आता जसं होतं तसं ठेव आणि चल पटकन मागं जा. आता चल पुढचा नंबर सुजल. दोन काठ्या उचलल्यात, हा दोन झाल्यात. परत बघूया तिसरी. आता एकच काठी आता तो उचलू शकतो फक्त. उचलली तिसरी काठी, पण बाणाची दिशा चेंज झाली का? नाही झाली आहे. तू बाणाची दिशा चेंज केलेली नाही. आता जसं होतं तसं परत लाव, ते बरोबर आहे. चल पुन्हा आहे विघ्नेश, फटाफट करायचं आहे. दोन काठ्या उचलल्या आहेत. हा तिसरी उचलली. आता आता काय करणार. झालं बरं, चला पुढं चला. जसं तसं लावून दे, लावून दे जसं तसं. चला परी. तीन काठ्या उचलल्या. जसं होतं तसंच बनवलं की तू. चला या बाजूला या. चल गौरी पुढं. कुठल्याही 3 काठ्या उचलू शकता बरं का तुम्ही. जरूर नाही की त्याच काठ्या उचलायच्या आहेत, कुठल्याही उचला तुम्ही. तीन काठ्या उचलल्या आहेत गौरीने. ती या एक साईड बरोबर केलेली आहे, परंतु आता एक साईड. नाही लावते पहिले होत जसं होतं तसं आयुष. हां चला, 1 2
तीन काठ्या उचलल्यात बघा, तीन काठ्या उचलल्या आहेत गौरीने, ती या एक साईड बरोबर केलेली आहे, परंतु आता एक साईड नाही लावते, पहिले होत जसं होतं तसं आयुष हां चला, एक दोन तीन काठ्या उचलल्यात बघा, उलटी केलेली आहे काठी, दिशा चेंज झाली का? तू काठी मधली काठी उचलून मधल्या काठीची दिशा चेंज केली फक्त, पण बाण आपल्याला पूर्वेकडे होता तो आपल्याला पश्चिमेकडे पाहिजे. चला मग पुढं, शेवटचा विद्यार्थी कौस्तुभ, तीन काठ्या उचलायच्या आहे कुठल्याही, एक दोन नाही झालेला आहे का? बघा या सर्वजण इकडे, आता तुम्हाला सांगतो आता कशा प्रकारे करायचं आहे. तर बघा आता किती काठी उचलली, एक किती उचलल्या, दोन किती उचलल्या, झालं का चेंज, झालं का, झाली दिशा चेंज, कळालंय? तर अशा प्रकारच्या आपलं काय करायचं आहे, तुम्ही प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा वापर करून अशा प्रकारचे कोडं हे सोडवायचे असतात, ठीक आहे.